नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी आधी राज्यात लागू आज आला महत्त्वपूर्ण शासन निर्णय शेतकऱ्यांना वीस हजार रुपये म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला पाहता येणार आहे वीस हजार रुपये अनुदान कशा प्रकारे शेतकऱ्यांना मिळणार आहे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे क्विंटल याप्रमाणे अनुदान वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर राज्यातील कांदा उत्पादकांना शासन निर्णय नव्हे या ठिकाणी सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या पाचशे पन्नास कोटी या ठिकाणी चौऱ्याऐंशी कोटी एक लाख इतकी उर्वरित रक्कम वितरित करण्यासाठी वित्त विभागाने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याची जी माहिती आहे ती पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता जिल्हा निबंधक सहकारी संस्था जिल्हा धाराशिव अहवालानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबीमुळे नाकारण्यात आलेल्या चार हजार पाचशे नव्वद लाभार्थ्यांचा अद्याप कोणतेही अनुदान वितरित झाले नसल्याने सदरपात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के प्रमाणे अनुदान आवश्यक रक्कम पंधरा कोटी एक्केचाळीस लाख चौतीस हजार रुपये सातशे एकाहत्तर इतकी सर्व रक्कम अदा करण्याबाबत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता वीस हजार रुपये कशाप्रकारे मिळणार आहे ते पाहूया तर शासन निर्णय दिनांक तीस आठ दोन हजार तेवीस प्रथम टप्प्यात दहा कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या चौदा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्या संपूर्ण अनुदान व उर्वरित दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दहा हजार इतक्या मर्यादित अनुदान वितरणाचा तसेच शासन दिनांक पत्र या ठिकाणी अनवे दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्ह्यातील लाभार्थ्याला अजून रुपये दहा हजार इतक्या मर्यादित अनुदान वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे जिल्हा धाराशिव या जिल्ह्यातील कांदा अनुदानाची एकत्रित मागणी दहा कोटीपेक्षा जास्त असल्यास या ठिकाणी शेत अनुदान वितरित करणे आवश्यक आहे तर जिल्हा निबंधक सहकारी संस्था जिल्हा धाराशिव अहवालानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबीमुळे नाकारण्यात ला आलेल्या चार हजार पाचशे नव्वद लाभार्थ्यांना अद्याप कोणतेही अनुदान वितरित झाले नसल्याने शासन निर्णय दिनांक तीस आठ दोन हजार तेवीस या शासनपत्रानवे निर्देशानुसार ज्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वीस हजार रुपये व त्यापेक्षा कमी आहे त्यांना संपूर्ण अनुदान तसेच ज्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम या ठिकाणी वीस हजार रुपयेपेक्षा जास्त आहे त्यांना कमाल रुपये वीस हजार इतक्या मर्यादित अनुदान वितरित करण्यात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राइब करा